Hi friends, today we are going to learn lesson number 6, Substances in Daily Use, Standard 6th, Subject Science. हा सहावा लेसन आपण नोट्सच्या माध्यमातून शिकणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने नोट्स काढल्यामुळे तुम्हाला हा धडा शिकण्यास सुद्धा सोपा जाणार आहे. आणि तुम्हाला जर या नोट्स हव्या असतील तर काय करायचं, पीडीएफ स्वरूपात नोट्स कशा मिळवायच्या, हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन नोट्स मिळवू शकता. चला तर मग सुरू करूया लेसन नंबर 6, सबस्टन्सेस इन डेली यूज. फर्स्ट पॉइंट पहा, सबस्टन्सेस. ऑल सबस्टन्सेस मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. सर्व पदार्थ, सबस्टन्स म्हणजे पदार्थ, मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स म्हणजे काय, तर खूप लहान पार्टिकल्सने सबस्टन्स बनलेले असतात. वी कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स टू यूज देम फॉर मेकिंग थिंग्स. आणि आपण वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी जे सबस्टन्स वापरतो त्या सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज आपण आधी लक्षात घेतो आणि मग योग्य त्या ठिकाणी ते सबस्टन्स आपण वापरतो. नेक्स्ट पॉइंट आहे ऑब्जेक्ट्स. सबस्टन्स पासून ऑब्जेक्ट तयार होतो, लक्षात घ्या. उदाहरणार्थ लाकूड हा सबस्टन्स झाला आणि त्यापासून तुम्ही खुर्ची केली तर खुर्ची हा ऑब्जेक्ट झाला. प्लास्टिक हा सबस्टन्स झाला आणि प्लास्टिकची खुर्ची हा ऑब्जेक्ट झाला किंवा प्लास्टिक बॉल हा ऑब्जेक्ट झाला. तर ऑब्जेक्ट विषयी आपण माहिती घेऊ. ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ सबस्टन्सेस म्हणजे काय, तर सबस्टन्स पासून ऑब्जेक्ट तयार होतो. ऑब्जेक्ट्स हॅव स्पेसिफिक शेप. ऑब्जेक्टला निश्चित असा आकार असतो. देअर पार्ट्स हॅव अ स्पेसिफिक अरेंजमेंट. आणि ऑब्जेक्ट्स हा ज्या सबस्टन्स पासून बनलेला आहे त्या ऑब्जेक्ट्सला स्पेसिफिक असे पार्ट असतात आणि त्या पार्टची स्पेसिफिक अशी अरेंजमेंट असते, व्यवस्थित ते पार्ट बसवलेले असतात आणि मग ऑब्जेक्ट तयार होतो. आता या चार्ट मध्ये पहा, काही सबस्टन्स आणि त्यापासून बनणारे काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे कॉटन, कापूस. कॉटन पासून काय काय ऑब्जेक्ट्स बनतात, तर क्लॉथ, फायबर और थ्रेड म्हणजे धागे, सारी म्हणजे साडी, हँकरचीफ, रुमाल, क्विल्ट, मॅट्रेसेस, पिलो. क्विल्ट म्हणजे गोधडी किंवा रजई, मॅट्रेस म्हणजे गादी, पिलो म्हणजे उशी. असे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स या कॉटन या सबस्टन्स पासून बनतात. सेकंड सबस्टन्स आहे पहा आयर्न. आयर्न पासून स्टील बार, ग्रिडल म्हणजे तवा, पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल वेगवेगळ्या यंत्रांचे भाग, अँड इलेक्ट्रिक पोल, टेबल्स, कबर्ड्स, अशा प्रकारे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपण आयर्न पासून बनवतो. नेक्स्ट सबस्टन्स आहे अल्युमिनियम. अल्युमिनियम पासून कोणते ऑब्जेक्ट्स बनतात, किचन युटेन्सिल्स म्हणजे किचन मध्ये लागणारे भांडे, इलेक्ट्रिकल केबल्स, अशा प्रकारचे काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत आणि काही सबस्टन्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. बाय स्टडिंग द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस वी कॅन सिलेक्ट सबस्टन्सेस सुटेबल फॉर अवर पर्पजेस. आपण कुठल्याही सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज आधी लक्षात घेतो आणि मग आपल्या लक्षात येतं की ते सबस्टन्स आपण कुठल्या कारणासाठी वापरू शकतो, म्हणजे प्रॉपर्टीज लक्षात आल्या की आपण त्या सबस्टन्सचा वापरण्याचा पर्पज ठरवू शकतो आणि योग्य त्या ठिकाणी सबस्टन्स उपयोगात आणू शकतो. टाइप्स ऑफ सबस्टन्सेस. सबस्टन्सचे दोन टाइप आहेत, एक आहे नॅचरल सबस्टन्सेस आणि दुसरा आहे मॅनमेड सबस्टन्सेस. नॅचरल म्हणजे निसर्गत आढळतात आणि मॅनमेड म्हणजे जे मानवाने निर्माण केलेले आहे. तर पहा, सुरुवातीला पाहू पहिला टाइप, नॅचरल सबस्टन्सेस. सबस्टन्सेस अवेलेबल इन नेचर आर कॉल्ड नॅचरल सबस्टन्सेस. जे सबस्टन्स नेचरमध्ये अवेलेबल असतात त्यांना नॅचरल सबस्टन्सेस म्हणतात. त्याचे आणखी दोन प्रकार आहेत, नेचरमध्ये बायोटिक सबस्टन्सेस पण असतात आणि अबायोटिक सबस्टन्सेस पण असतात. तर बायोटिक सबस्टन्स म्हणजे काय, सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स.
आर कॉल्ड बायोटिक सब्स्टन्सेस. सजीवांपासून आपण जे सब्स्टन्स मिळवतो त्याला बायोटिक म्हणतात. सजीवाचे दोन भाग आहेत, एनिमल आणि प्लांट. मग एनिमल ओरिजिन पासून मिळणारे सब्स्टन्स आहेत लेदर, वूल म्हणजे लोकर, आणि प्लांट पासून जूट, ताग, कॉटन, कापूस. आता अबायोटिक म्हणजे काय, तर सब्स्टन्सेस दॅट नॉट ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हिंग थिंग्स कॉल्ड अबायोटिक सब्स्टन्सेस. म्हणजे जे सब्स्टन्स आपण लिव्हिंग थिंग्स पासून मिळवत नाही, फॉर एक्झाम्पल एअर, सॉइल, वॉटर, सँड, हे अबायोटिक सब्स्टन्स आहे. लक्षात घ्या, बायोटिक आणि अबायोटिक सब्स्टन्सेस हे नॅचरल सब्स्टन्सेस आहेत. त्यानंतर मॅनमेड सब्स्टन्सेस पहा. न्यू सब्स्टन्सेस प्रोड्युस्ड बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सब्स्टन्सेस आर कॉल्ड मॅनमेड सब्स्टन्सेस. नवीन सब्स्टन्स तयार केले मानवाने, परंतु कशाचा वापर करून, जे नॅचरली अवेलेबल सब्स्टन्स आहेत त्याचाच वापर केला आणि नवीन प्रॉपर्टीज असलेले काही सब्स्टन्स बनवले, अशा सब्स्टन्सला मॅनमेड सब्स्टन्स म्हणतात. पुन्हा एकदा वाचतो मी, न्यू सब्स्टन्सेस प्रोड्युस्ड बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सब्स्टन्सेस आर कॉल्ड मॅनमेड सब्स्टन्सेस. ह्युमन नेचर इज ट्राय टू मेक लाईफ मोर कम्फर्टेबल. मानवाचा स्वभाव आहे की दिवसेंदिवस तो त्याचं लाईफ कम्फर्टेबल कसं करता येईल हे पाहतो. सो ही मेक्स न्यू सब्स्टन्सेस, आणि म्हणून तो नवनवीन पदार्थ बनवत असतो ऑन प्रोसेसिंग नॅचरल सब्स्टन्सेस. निसर्गामध्ये आढळणाऱ्या सब्स्टन्सवर तो प्रोसेस करून काही मॅनमेड सब्स्टन्स बनवतो. फॉर एक्झाम्पल पहा, इर्लीज, पावसामध्ये जे डोक्यावर घेतो आपण सॅक क्लॉथ पाऊस लागू नये म्हणून, रेनकोट्स, स्कूल बॅग्स, बुक कव्हर, थर्माकोल, असे काही मॅनमेड सब्स्टन्सेस या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून दिले आहेत. त्यामधलाच एक सब्स्टन्स आहे पहा मॅनमेड, थर्माकोल, जो की तुम्ही पाहिलेला असेल. थर्माकोल इज वॉटर प्रूफ, तो वॉटर प्रूफ असतो, लाईट वेट, हलका असतो, अँड इझी फॉर ट्रान्सपोर्टेशन, आणि वाहतुकीला सुद्धा सोपा असतो. दॅट इज व्हाय इट इज बिईंग युज्ड इन्क्रीझिंगली, आणि त्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. परंतु तो पर्यावरणाला घातक असल्यामुळे अलीकडे त्याच्यावर बंदी घातलेली आहे. एक्झाम्पल्स ऑफ मॅनमेड सब्स्टन्सेस, या ठिकाणी काही मॅनमेड सब्स्टन्सेस चे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मॅनमेड सब्स्टन्स हे नॅचरल सब्स्टन्स पासूनच बनवले जातात, म्हणून सुरुवातीला या ठिकाणी नॅचरल सब्स्टन्स आणि पुढे मॅनमेड सब्स्टन्स असं दोन्ही पण दिलेलं आहे. पहा, एरिया ऑफ यूज, कोणत्या ठिकाणी वापर होतो. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम क्षेत्रामध्ये नॅचरल सब्स्टन्स पहा, बांबू, स्टोन, सॉइल, वूड, कोकोनट, फ्रॉन्ट्स, लाईम, आणि बांधकाम क्षेत्रामध्येच पुढे जे आहे ते मॅनमेड सब्स्टन्सेस आहेत, ब्रिक, सिमेंट, गॅलोनाइज शीट, टाइल्स, एस्बेस्टॉस शीट. पुढे आहे रायटिंग मटेरियल. रायटिंग मटेरियल मध्ये ट्री, बार्क, लीव्स, भुर्जपत्रे, स्टोन, स्लेट, स्टोन वॉल्स इन केव, सॉइल, कलर्स मॅनमेड, कलर्स मेड फ्रॉम प्लांट्स. सुरुवातीला रायटिंग मटेरियल म्हणून माणसाने नॅचरल सब्स्टन्सचा वापर केला, म्हणजे ट्री, झाडाच्या पानांचा खोडाचा वापर केला, बार्क, झाडाच्या सालींचा वापर केला त्यावर लिहिलं, लीव्स, पानांचा वापर केला शाई बनवण्यासाठी, भुर्जपत्रे म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं झाड असतं त्याच्या सालेचा वापर केला, स्टोन स्लेट, दगडी पाटी त्याने वापरली लिहिण्यासाठी, स्टोन वॉल्स इन केव, गुहेमधल्या ज्या भिंती आहेत त्यावर सुद्धा त्याने चित्रे काढली लिहिलं, सॉइल, मातीचा रंग म्हणून वापर केला, पाटीसारखा वापर केला, कलर्स मेड फ्रॉम प्लांट्स, आणि वेगवेगळ्या वनस्पतींपासून वेगवेगळे रंग सुद्धा त्याने तयार केले. हे झाले नॅचरल सब्स्टन्सेस इन रायटिंग मटेरियल. आता मॅनमेड सब्स्टन्स पहा. रायटिंग मटेरियल, पेन, पेन्सिल मेड फ्रॉम प्लास्टिक अँड मेटल. अलीकडे पेन आणि पेन्सिल आले वेगवेगळ्या प्रकारच्या, प्लास्टिकच्या आणि मेटलच्या सुद्धा. पेपर, नोटबुक, अशा प्रकारे हे मॅनमेड रायटिंग मटेरियल आहे.
यानंतर थ्रेड, फायबर और यार्न म्हणजे धागे किंवा सूत। सुरुवातीला माणसाने निसर्गामध्ये जे सबस्टन्स आहेत म्हणजे नॅचरली कॉटन, कापूस, सिल्क, रेशीम आणि वूल लोकर यांचा वापर केला आणि त्यानंतर प्रयोगशाळेमध्ये काही त्याने धागे शोधले, नायलॉन, रेयॉन यासारखे हे मॅनमेड सबस्टन्सेस आहेत। त्यानंतर पुढे आहे इरिव्हर्सिबल चेंजेस, म्हणजे असे चेंजेस जे रिव्हर्स होत नाही, त्यांना माघार पुन्हा पहिल्यासारखे पदार्थ मिळवता येत नाही, माघार घेता येत नाही। व्हाईल मेकिंग मॅनमेड सबस्टन्सेस मानव निर्मित पदार्थ बनवताना द प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स अंडरगो चेंज, जे सबस्टन्स आहेत नॅचरल सबस्टन्स त्यांचे गुणधर्म बदलतात आणि मग मॅनमेड सबस्टन्स तयार होतात। धिस चेंज ऑकर्स ड्यू टू सर्टन केमिकल रिएक्शन, हे जे प्रॉपर्टीमध्ये चेंज होतं सबस्टन्सच्या ते कशामुळे होतं, तर विशिष्ट प्रकारच्या केमिकल रिएक्शनमुळे होतं। दीज चेंजेस इन द प्रॉपर्टीज आर परमनंट, आणि हे जे बदल झालेले असतात गुणधर्मामध्ये पदार्थाच्या, चेंजेस इन प्रॉपर्टी आर परमनंट, ते कायमचे असतात। अँड ओरिजिनल कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस कॅनॉट बी ऑप्टेन्ड अगेन फ्रॉम न्यू सबस्टन्स, आणि एकदा का नवीन सबस्टन्स आपण मिळवला की त्यापासून परत सुरुवातीचा जो सबस्टन्स आहे ज्याच्यावर केमिकल रिएक्शन झाली तो आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही, एकदा बदल झाला की झाला, तो परमनंट असतो। सच चेंजेस आर कॉल्ड इरिव्हर्सिबल चेंजेस, आणि अशा चेंजेसला इरिव्हर्सिबल चेंजेस म्हणतात। खाली काही उदाहरण दिले आहेत बघा इरिव्हर्सिबल चेंजेसचे, मेकिंग क्लॉथ फ्रॉम कॉटन, कापसापासून आपण कापड बनवतो परंतु कापडापासून पुन्हा कापूस बनवता येत नाही। मेकिंग फ्लोअर फ्रॉम पीठ, गव्हाचा आपण पीठ करतो परंतु पीठापासून पुन्हा गहू बनवता येत नाही, हे जे एक्झाम्पल्स आहेत ते इरिव्हर्सिबल चेंजेसचे आहेत। पुढचा पॉइंट पहा, प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस, पदार्थाची निर्मिती, यामध्ये तुम्हाला पहिला पदार्थ आहे रबर, तो कसा प्रोड्यूस करतात, त्यानंतर दुसरा पदार्थ आहे पेपर, तो कसा प्रोड्यूस करतात, आणि तिसरा पदार्थ आहे सिंथेटिक फायबर्स और थ्रेड्स, या तीन सबस्टन्सची माहिती दिलेली आहे। तर पहिला सबस्टन्स आपण पाहू रबर, हाऊ टू प्रोड्यूस रबर। रबर इज टू टाइप्स, दोन प्रकारचं रबर असतं, नॅचरल रबर अँड आर्टिफिशियल रबर, नैसर्गिक रबर आणि आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड रबर। नॅचरल रबर इज ऑप्टेन्ड फ्रॉम गम ऑर सॅप ऑफ ट्रीज, हे जे नॅचरल रबर आहे ते झाडांपासून जो गम मिळतो, डिंक मिळतो किंवा सॅप मिळतो म्हणजे झाडांचा जो रस असतो खोडातून पानातून निघतो त्यापासून हे नॅचरल रबर बनवतात। हा जो सॅप आहे त्याला लॅटेक्स असं म्हणतात, धिस सॅप इज कॉल्ड लॅटेक्स। रबर हॅज अ पेक्युलर ऑर्डर, त्याला विशिष्ट असा वास असतो, अँड इट इज व्हाईट इन कलर, आणि रबर हे व्हाईट असते। रबर ट्रीज आर फाउंड इन अबंडन्स इन ब्राझील, ब्राझीलमध्ये भरपूर प्रमाणात रबराची झाडं आढळतात। लॅटर दीज ट्रीज वेअर प्लांटेड इन अदर कंट्रीज टू, आणि रबराचा वापर पाहता मग त्या ठिकाणाहून बाकीच्या देशांमध्ये सुद्धा रबराची झाडं लावली गेली। द बॉटनिकल नेम ऑफ रबर ट्री इज हेविया ब्रासिलियन्सिस, हे आहे बॉटनिकल नेम ऑफ रबर ट्रीज, पुन्हा पहा हेविया ब्रासिलियन्सिस। इन इंडिया मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ रबर टेक्स प्लेस इन केरला, केरळ राज्यामध्ये भारतामध्ये रबराचं जास्त प्रोडक्शन होत। व्हल्कनायझेशन ऑफ रबर, रबरावर एक प्रकारची ही केमिकल प्रोसेस आहे त्यालाच व्हल्कनायझेशन म्हणतात, त्याविषयी आपण अधिक माहिती घेऊ। व्हॉट इज व्हल्कनायझेशन, इन धिस प्रोसेस रबर इज हीटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours, 3 to 4 hours रबराला हीट केलं जातं, उष्णता दिली जाते सल्फर बरोबर, त्यामध्ये काही सल्फर मिसळलं जात। सल्फर इज मिक्स्ड इन रबर
फॉर हार्डनेस, सल्फर का मिसळलं जातं तर रबराला हार्डनेस कठीणपणा येण्यासाठी. द अमाउंट ऑफ सल्फर इन द रबर डिपेंड्स ऑन इट्स यूज. सल्फरचं प्रमाण हे रबर नेमकं कशासाठी वापरायचं आहे, टायरसाठी वापरायचं आहे का बॉलसाठी वापरायचं आहे, त्याचा यूज काय आहे, हा लक्षात घेऊन सल्फरचं प्रमाण ठरवलं जात. एज वी इन्क्रीज द प्रपोर्शन ऑफ सल्फर इन रबर, आपण रबर मध्ये सल्फरचं प्रमाण जर वाढवलं, इन्क्रीज हार्डनेस ऑफ रबर, तर रबरचा हार्डनेस वाढतो, आणि सल्फरचं प्रपोर्शन कमी केलं तर रबरचा हार्डनेस सुद्धा कमी होतो. चार्ल्स गुडियर इन्व्हेंटेड द प्रोसेस ऑफ फल्कनायझेशन. ही जी प्रोसेस आहे ती चार्ल्स गुडियर नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेली आहे. डिफरंट थिंग्स ऑफ रबर, रबरापासून आपण काय काय वस्तू बनवतो, बॉल्स, टॉईज, टायर्स, इरेझर. रबर फार महत्वाचा सबस्टन्स आहे. टायरला तर रबर शिवाय अजून दुसरा ऑप्शन आलेला नाही. त्यानंतर नेक्स्ट सबस्टन्स आहे पेपर. पेपर कसा बनवला जातो, पेपर म्हणजे कागद. पेपर इज अ सबस्टन्स फॉर्म ड्यू टू द इंटरट्विनिंग ऑफ सेल्युलोज फायबर्स इन ग्रास, वूड, रॅग्स ऑर वेस्ट पेपर. पेपर हा सबस्टन्स कसा बनवला जातो किंवा कसा तयार होतो, तर सेल्युलोजचे जे फायबर्स आहेत ते एकमेकांमध्ये गुंफलेले असतात, त्याची जाळी तयार होते, आणि त्याच्यासोबतच ग्रास, वूड, रॅग्स आणि वेस्ट पेपर याच्याही मदतीने पेपर तयार केला जातो. थस पेपर इज अ काइंड ऑफ नेटवर्क ऑफ सेल्युलोज फायबर्स. पेपर हा सेल्युलोज फायबर्स पासून तयार होतो, तो एक प्रकारचा सेल्युलोज फायबर्सचा नेटवर्कच आहे. मेकिंग ऑफ पेपर, पेपर कसा तयार करतात पहा. कोनिफेरस ट्रीज लाइक पाइन आर यूज्ड टू मेक पेपर. कोनिफेरस ट्रीज जे थंड प्रदेशामध्ये आढळतात त्याला आपण सूचीपर्णी वृक्ष म्हणतो, ते पेपर तयार करायला वापरतात. पाइन हा सुद्धा एक प्रकारचा कोनिफेरस ट्रीज आहे. द बार्क ऑफ द लॉग्स ऑफ दिस ट्रीज इज फर्स्ट रिमूव्ड. आणि मग ह्या झाडांचे ओंडके काढले जातात, त्यावरची साल काढली जाते. देन वूड इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. आणि मग साल काढल्यानंतर जे ओंडके राहतात त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात. द मिक्सचर ऑफ दिस पीसेस अँड सम केमिकल्स. आणि मग हे जे मिक्सचर आहे कशाचं, तर तुकड्यांचा जो भुगा आहे आणि केमिकल आहे एक प्रकारचं विशिष्ट. इट केप्ट सोकिंग फॉर अ लॉंग टाइम. आणि मग हे बराच काळ भिजत ठेवलं जातं. इट हेल्प्स टू फॉर्म पल्प. आणि मग त्याचा पल्प तयार होतो, लगदा तयार होतो. आफ्टर केमिकल प्रोसेस इज कम्प्लीटेड. आणि मग काही केमिकल प्रक्रिया केल्यानंतर द फायब्रस सबस्टन्सेस फ्रॉम वूड आर सेपरेटेड. आणि मग यातून काही तंतुमय पदार्थ बाजूला होतात. सम डाईज आर ऍडेड इन इट. त्यामध्ये काही रंगद्रव्य टाकले जातात. देन पल्प पास थ्रू रोल्स ड्राईव्ह टू फॉर्म पेपर्स. आणि मग काही रोल मधून तो पल्प घालवला जातो आणि त्याचा एक सपाट असा कागद तयार होतो. टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला ही फिगर पाहायला मिळेल, ती पहा, तुमच्या आणखी लक्षात येईल. पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. कागद आणि लाकूड यांचा एकमेकांशी खूप घनिष्ठ असा संबंध आहे. टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्पॅरिंगली. आणि म्हणून झाडं जर वाचवायची असतील, वृक्ष वाचवायचे असतील, तर कागदाचा काळजीपूर्वक वापर करा, कारण कागद हा झाडापासून तयार केला जातो. तुम्ही जितके कागद नासणार, वापरणार जास्त, तितके झाडं तोडावी लागणार. फॅक्टरीज ऑफ पेपर्स इन इंडिया. पहा, भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कागदाच्या फॅक्टरी आहेत. नेपानगर मध्य प्रदेश 1955 इज द फर्स्ट फॅक्टरी इन इंडिया ऑफ पेपर्स. सोनगड गुजरात, बल्लारपूर महाराष्ट्र, या काही पेपर्सच्या फॅक्टरीज आहेत. सेव ट्रीज बाय युझिंग पेपर प्रॉपरली.
कागदाचा काळजीपूर्वक वापर करून झाडं आपण कशा प्रकारे वाचू शकतो तर पहा. डू नॉट टियर अप ब्लँक पेजेस ऑफ नोटबुक. नोटबुकचे ब्लँक पेजेस फाडू नका. डू नॉट थ्रो अवे ओल्ड नोटबुक्स विथ ब्लँक पेजेस. जुन्या शिल्लक राहिलेल्या वह्याही फेकू नका. द ब्लँक साइड्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग टेम्पलेट्स इनर साइड ऑफ पोस्टल इन्व्हलप्स द ब्लँक साइड ऑफ कॅलेंडर्स पेजेस कॅन बी यूज टू मेक नोट्स लिस्ट टू कव्हर बुक्स एक्सेट्रा. म्हणजे ज्या जाहिरातीसाठी कागद वापरतात किंवा पॅम्पलेट म्हणतो आपण, त्याची मागची बाजू, आतली बाजू, पोस्टल इन्व्हलप्सची एक बाजू ही कोरी असते, आणि मग ही कोरी बाजू तुम्ही नोट्स लिहिण्यासाठी, एखादी लिस्ट बनवण्यासाठी, पुस्तकांना कव्हर घालण्यासाठी, कॅलेंडर सारख्या पेजेसचा आपल्याला वापर होतो तो तुम्ही केला पाहिजे आणि कागदाची बचत केली पाहिजे. व्हेनेव्हर पॉसिबल ट्राय टू यूज द पेन्सिल अँड स्लेट. आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा तुम्ही पाटे आणि पेन्सिलचा वापर केला पाहिजे. कोऑपरेट विथ पीपल हू कलेक्ट पेपर फ्रॉम गार्बेज. जे लोक खराब सामानामधून पेपर गोळा करतात अशा लोकांना सहकार्य करा. और बाय स्क्रॅप पेपर, किंवा तुमच्या घरी रद्दी विकत घेण्यासाठी येतात त्यांना रद्दी द्या. दीज पेपर्स हॅव सॉरी दीज पीपल हेल्प इन द प्रॉपर रियूज ऑफ रिसोर्सेस. आणि यासारख्या लोकांमुळेच नैसर्गिक साधन संपत्तीचा पुन्हा पुन्हा वापर होतो आणि आपला फायदा होतो, नैसर्गिक संपत्तीचं रक्षण होतं. देन नेक्स्ट सबस्टन्स इज सिंथेटिक फायबर्स और थ्रेड्स. म्हणजे कृत्रिम धागे जे मानवाने बनवले आहेत. आर्टिफिशियली यार्न म्हणजे कृत्रिम सूत कुड बी प्रोड्युस्ड टू मीट द क्लॉथिंग नीड्स ऑफ इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी, कापड पुरवण्यासाठी कृत्रिम धाग्यांची निर्मिती करण्यात आली. मच रिसर्च अँड प्रोग्रेस हॅज टेकन प्लेस इन दिस फील्ड. या फील्डमध्ये म्हणजे फायबर्सच्या निर्मितीसारख्या संशोधनात आतापर्यंत भरपूर प्रोग्रेस झालेली आहे. सिल्क इज नॅचरल थ्रेड ऑप्टेन फ्रॉम कोकून्स ऑफ सिल्क वॉर्म. सिल्क हा नॅचरल थ्रेड आहे आणि तो ककून्स म्हणजे जे रेशमी किडे आहेत त्यांच्या कोशापासून मिळवला जातो. फ्रॉम वन ककून 500 मीटर टू 1300 मीटर ऑफ थ्रेड कॅन बी ऑप्टेन्ड. त्या एका किड्यापासून 500 मीटर ते 1300 मीटर पर्यंतचा लांब धागा मिळवला जातो. सिल्क वॉज फर्स्ट प्रोड्युस्ड इन चायना. रेशीम पहिल्यांदा चायनामध्ये निर्माण केलं गेलं. टाइप्स ऑफ सिंथेटिक थ्रेड्स. आता आपण काही कृत्रिम धागे आहेत त्यांचे टाइप्स पाहू. हे शब्द तुम्ही ऐकले असतील. पहा, नायलॉन, डॅक्रॉन, टेरिलिन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन, टेरिकॉट वगैरे शब्द तुम्ही ऐकले असतील. तर हे कृत्रिम धाग्यांची म्हणजे सिंथेटिक थ्रेड्सची नावे आहेत. त्यामध्ये पहिला थ्रेड बघा, नायलॉन. दीज थ्रेड्स वेअर इन्व्हेंटेड ऍट द सेम टाइम इन न्यूयॉर्क अँड लंडन. हा जो धागा आहे तो एकाच वेळी न्यूयॉर्क मध्ये आणि लंडन मध्ये शोधला गेला. देअर फॉर द इनिशियल्स ऑफ NY ऑफ न्यूयॉर्क अँड LON फ्रॉम लंडन विल बी कंबाइंड द नेम नायलॉन. आणि म्हणून त्याचं नाव नायलॉन असं पडलं. NY न्यूयॉर्कचा NY आणि लंडनचा LON आणि म्हणून नायलॉन हे त्या थ्रेडचं नाव ठेवलं गेलं. त्यानंतर नेक्स्ट थ्रेड इज रेयॉन. याला सिंथेटिक सिल्क असं पण म्हणतात. कॉटन अँड वूड पल्प इज डिझॉल्व इन सोडियम हायड्रॉक्साईड टू मेक सोल्युशन. कॉटन म्हणजे कापूस आणि वूड पल्प लाकडाचा लगदा हा सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर डिझॉल्व केला जातो, त्याचं सोल्युशन क्रिएट केलं जातं. थ्रेड्स आर ऑप्टेन फ्रॉम द सोल्युशन विथ द हेल्प ऑफ मशीन्स. आणि मशीनच्या सहाय्याने या सोल्युशन पासून धागे मिळवले जातात, त्या धाग्यांना रेयॉन म्हणतात. हा जो रेयॉन आहे त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत पाहू आपण. प्रॉपर्टीज ऑफ रेयॉन थ्रेड. दीज थ्रेड्स हॅव शाईन अँड स्ट्रेंथ. या धाग्यांना चमक असते आणि हे धागे मजबूत असतात.
दे अपियर टू बी शाइनिंग ब्राइट लाइक सन रेज, सूर्याची किरण ज्याप्रमाणे चमकतात त्याचप्रमाणे हे धागे सुद्धा चमकदार असतात. हेन्स दे वेअर नेम्ड रेऑन, आणि म्हणून त्यांचं नाव रेऑन असं ठेवलेलं आहे. रे म्हणजे सूर्यकिरण. त्यानंतर आणखीन काही आर्टिफिशियल थ्रेड्स दिलेले आहेत पहा. डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन. व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑब्टेन फ्रॉम मिनरल ऑइल्स आर यूज्ड टू मेक पॉलिमर चेन. पॉलिमर चेन तयार करण्यासाठी हायड्रोकार्बन्स आणि मिनरल ऑइल्स यांचा वापर केला जातो. त्यापासून हायड्रोकार्बन्स मिळवले जातात. अ सोल्युशन ऑफ सच अ पॉलिमर, या प्रकारचं जे सोल्युशन असतं पॉलिमरचं, इज प्रेस्ड थ्रू अ स्ट्रेनर विथ फाईन होल्स, आणि एका विशिष्ट प्रकारच्या चाळणीमधून हे सोल्युशन पास केलं जातं. दीज फायबर्स फॉर्म आफ्टर कुलिंग आर लॉंग अँड अनब्रोकन थ्रेड्स, आणि मग थंड झाल्यानंतर आपल्याला स्ट्रॉंग आणि अनब्रोकन न तुटणारे थ्रेड्स मिळतात. डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स आर यूज्ड टू मेक डिफरंट थ्रेड्स ऑफ व्हेरियस प्रॉपर्टीज, वेगवेगळ्या गुणधर्माचे धागे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं केमिकल यूज केलं जातं. एक नवीन शब्द या ठिकाणी तुम्ही शिकला पहा, हायड्रोकार्बन्स म्हणजे काय. सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम मिनरल ऑइल, खनिज तेलापासून जे सबस्टन्स आपण मिळवतो त्याला हायड्रोकार्बन्स म्हणतात. आणि पॉलिमर चेन म्हणजे काय, लॉंग कंटिन्युअस चेन फॉर्म बाय स्मॉल इंटरलिंक्ड केमिकल युनिट, विशिष्ट प्रकारच्या केमिकल युनिट पासून एक लॉंग अशी चेन तयार होते, धागा तयार होतो, तिला पॉलिमर चेन असं म्हणतात. ऍडव्हान्टेजेस ऑफ सिंथेटिक थ्रेड्स, हे जे कृत्रिम धागे आहेत त्याचे काय फायदे आहेत ते आता आपण पाहू. दीज फायबर्स कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड ऑन अ मास स्केल, मोठ्या प्रमाणावरती आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. दे कॉस्टलेस, हे स्वस्त असतात. दे आर स्ट्रॉंग अँड ड्युरेबल, हे मजबूत आणि टिकाऊ असतात. दे कॅन बी यूज्ड फॉर अ लॉंग टाइम, त्यामुळे हे बराच कालावधी करता टिकतात. दे आर वॉटर रिपेलंट, हेन्स डू नॉट गेट वेट, हे पाण्याला दूर ठेवतात म्हणजेच लवकर भिजत नाहीत, ओले होत नाहीत. दे ड्राय इझिली, आणि लवकर कोरडे सुद्धा होतात. दे आर लाईट वेट, वजनाला हलके असतात. अँड कम्फर्टेबल टू वियर, आणि घालायला परिधान करायला सुद्धा ते कम्फर्टेबल वाटतात. ॲज दे हॅव अ शाईन, त्यांना एक चमक असते. दे एनहान्स द अपिअरन्स ऑफ द वेअरर, आणि मग ज्याने परिधान केले आहेत घातले आहेत त्याचा लुक ते चांगला करतात. रिंकल फ्री अँड स्क्रॅच फ्री, हे चुरगळत नाहीत, घड्या पडत नाहीत किंवा स्क्रॅच फ्री आहेत, याच्यावर काही ओरखडे उमटत नाहीत. हे झाले फायदे ऑफ सिंथेटिक थ्रेड्स, परंतु सिंथेटिक थ्रेड्सचे काही तोटे सुद्धा आहेत. शॉर्ट कमिंग्स म्हणजेच डिसअडव्हान्टेजेस ऑफ सिंथेटिक थ्रेड्स काय आहेत पहा. याचे तोटे, डू नॉट ऍब्सॉर्ब स्वीट फ्रॉम द स्किन, आपल्या त्वचेतला घाम हे शोषून घेत नाही. कंटिन्युअस यूज ऑफ दोज क्लॉथ कीप स्किन मॉइस्ट, आणि मग कंटिन्युअस जर आपण अशा प्रकारच्या कपड्याचा उपयोग केला तर आपली त्वचा ओलसर राहते, विच मे कॉज स्किन डिसीजेस, आणि मग आपल्याला विशिष्ट प्रकारचे त्वचा रोग सुद्धा होऊ शकतात. अनकम्फर्टेबल टू वियर इन समर, उन्हाळ्यासारख्या उष्ण ऋतूमध्ये असे कपडे अनकम्फर्टेबल ठरतात. कॅचेस फायर इझिली, ज्वलनशील असल्यामुळे अशा प्रकारचे कपडे लवकर पेट घेतात. इफ कॅचेस फायर द क्लॉथ स्टिक्स टू द स्किन अँड कॉजेस सिरियस इंजुरी, जर आग लागली तर हे पटकन आग पकडतात आणि आपल्या त्वचेला चिकटून बसतात, त्यामुळे सिरियस इंजुरी होऊ शकते. नॉट डिकम्पोज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स, आणि हे लवकर नष्ट होत नाही, त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा धोका होतो. अशा प्रकारे आज आपण नोट्सच्या माध्यमातून हा सोपा धडा समजून घेतलेला आहे. व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल आणि तुम्हाला
लेसन सोपा जाईल। नोट्स मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये पहा कशा प्रकारे तुम्ही नोट्स मिळू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा। इयत्ता 6वीचे सायन्सचे आणि इतर विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।